नमस्कार, आज आपण मुडाळले हिरवे मुगापासून वाफल कसे बनवायचे ते पाहतोय. तर जे लोक डेली डाएटमध्ये हिरवे मूग खातात मुडाळले, त्यांनी हे थोडंसं ट्विस्ट करून खायला काही हरकत नाही. टेस्टमध्ये सुद्धा एक थोडा चांगला ऑप्शन आहे. ते इथे हिरवे मूग, हिरव्या मिरच्या आणि आलं आलं नाही घातलं मी, लसूण घातलं आहे. आलं हवं असेल तुम्ही घालू शकता. आणि ह्यात मीठ, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कांदा वगैरे आवडत असेल तर तुम्ही बॅटरमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, किसून असं तुम्ही भाजी तुमच्या आवडीचे घालू शकता. म्हणजे ते अजून हेल्दी बनेल. ते मी मिक्सरला वाटून घेतलं आहे, थोडंसं पाणी घातलं होतं मी. ते बॅटर खूप घट्ट वाटतंय, थोडंसं मी अजून पाणी घालणार आहे. आता वॅफल मशीन गरम करायला ठेवलं आहे. ते गरम झाल्यावरती तर तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तेल बऱ्यापैकी लावायचं आहे, नाही तर वॅफल चिकटतील. ते मी सिम्पल ठेवलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात बरेच व्हेरिएशन करू शकता. हे फक्त एक इन्ग्रेडियंट्स किंवा दोन ते तीन मिनिमम इन्ग्रेडियंट्स तुम्ही म्हणू शकता. आणि पोटभरीचा नाश्ता बनतो, चविष्ट बनतो, खूप खमंग टेस्टी असं बनतो. हिरवी चटणीवर खाल्लं तर सुद्धा खूप भारी लागतो. टोमॅटो केचपमध्ये सुद्धा हा एकदम चव छान देतो. बाहेरनं असं क्रिस्पी बनतो, आतनं एकदम स्पॉन्जी बनतो. ह्यात मी सोडा वगैरे काही घातलेलं नाही आहे, कारण की आपण सालासकट हे वाटलेलं आहे हिरवी मूग, त्यामुळे असं फेसळ असं बॅटर बनतंच, त्यामुळे ते स्पॉन्जी होतंच. तर ते मी 5 मिनिट वॅफले करून घेणार आहे. 3 मिनटाचंच लाईट लागते, पण मला जरा असं खरपूस हवं आहे बाहेरून, जास्त क्रिस्पी हवं आहे, त्यामुळे मी एक्स्ट्रा 2 ते 3 मिनिट ठेवून हे वॅफल तयार करून घेतलेले आहेत. ते लगेच प्लेटमध्ये काढायचे नाहीत आपल्याला, आपण थोडंसं जाळीव ठेवणार आहे. म्हणजे ह्याला जे पाणी वाफ सुटतं त्याच्यामुळे हे सॉगी नाही होणार. तर ते वॅफल आपले तयार आहेत, दिसायलाच किती छान दिसत आहेत, चवीला पण अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.